Joret, Jai Bhim Joret. Jai Bhim. Awas ada dharma ini. Jai Bhim. Jai Bhim. Tahu? Berkesawat anak itu mana? Vishwaratna Parampujaniya Dr. Babasaheb Ambedkar yancha vicharanna smaran aaj ya thikani Bharatratna Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Mahotsav ya dinanimittane amcha committee ne sadhikas karyakram ayojit kelela aahe tya karyakramatla ha chautha divas chautya divasacha khel rangala paithanicha ha karyakram atishay changlya paddhatiche ha karyakram Bhagmare Sahebancha margadarshanakhali ani amcha sampurna committeecha netrutvakhali ha karyakram chan zala. Mi majya vaikula sahaj mhatlo ki thik aahe tu tar kay yeshil nahi yeshil mala nahi maiti parantu tu sahbhagi ho nahi ka tar ti mhatli mi mala tar kay jamnar nahi ani amcha bolne zale majya bahini barobar tila kay jamat nahi tiche naav mi denar nahi. नंतर त्या म्हटले की आमचं दे आणि तिचं पण दे आणि सहज आम्ही नाव पण दिलं सविता ताईचं नाव दिलं माझ्या आणि ती या खेळामध्ये खेळ खेळली आणि तिला जो पैठणीचा मान मिळाला आहे त्याबद्दल मी माझ्या बायकोसोबत संता स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. कारण पहिल्यांदाच ती या स्टेजवरती अशा आलेली आहे तिला घर आणि तिचं काम एवढंच तिला माहिती होतं. पहिल्यांदा स्टेजवर आली आणि तिने स्टेजवरती तिची जी काय असेल ती तिने दाखवली त्याबद्दल मी तिला धन्यवाद देतो आणि आमच्या पूर्ण कमिटीला मी धन्यवाद देतो की अशी एक चांगली महिलांसाठी आपण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. महिलांचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल त्यांचा आत्मविश्वास असेल तो वाढतो यामध्ये अशा पद्धतीचे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम झाली पाहिजे. आणि मी आमचे ज्युनियर मकरंद अनासपुरे साहेब महादेवन वाघमारे यांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या कामाबद्दल भरपूर काही जण बोलत असतील. मी एका शब्दात सांगतो की या मावळ तालुक्याचे मकरंद अनासपुरे ते आम्हाला भेटलेत हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला. पुढील भूमिका ही संयोजकाची कमिटीचे अध्यक्ष माननीय या कामचंदचे कार्यक्षम सरपंच नाजूक साजूक तुपात नाजूक समजा हर्षद रावांचं नाव घेते मानते. तुम्ही गडबड करू नका गड्यांनो. एकदम असं प्रसन्न मनाने घेत चला. कसं झालं भांडण झाले गच्चेरे झाले चेने प्रसन्न ठेवा. हा चला तुमचं विद्या विशाल गायकवाड जीवन जगावे भगवान बुद्धांना अनुसरून विशाल रावांचं नाव घेते डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करू. धन्यवाद. जरा टाळ्या वाजवा. हा तुम्हाला तर जास्त धोका नाही येतील हवा समज नका नाही येत काय म्हणायचं. हा गौतम बुद्धांच्या फोटोला हार घालते वाकून सचिन रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. बोलले ना सचिन रावांचे नाव घेते. तुमचं नाव सांगा पहिलं. कोमल सचिन शिंदे. यांना नाव आणि ओखाना या म्हणजे यांनी सगळं उलटच करून टाकलं. असू द्या तुम्ही सविता पण दोन लोक
चंद्र सूर्य तारे आकाशाचे सोबती हरीश रावांचं नाव घेते ते माझे जन्म जन्माचे साथी हरीश रावांना घेऊन आले का एकटे सारे आहेत ना हां तुम्ही माझे नाव रोशना राहुल गायकवाड निया जिल्ह्यात अशोक चक्राची खून राहुल यांचं नाव घेते गायकवाड यांची सून अरे या जरा चला म्हणजे त्यांना पण सहायतो तुम्ही अर्चना अर्जुन रंदी में मंगल सूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून अर्जुन ते रंदी में घराण्याची सून बर तुम्ही माझं नाव अश्विनी आकाश टोपे दारी होते तू तुळशीला घालते पाणी आधी होते आवडलं की तानी आता झाले आकाश रावांची राणी आकाश रावांना घेऊन आले का अरे हां तुम्ही सुवर्ण गायकवाड बुद्धांच्या फोटोला हार घालते वाकून नितीन रावांचे नाव घेते होम मिनिस्टरचा मान राखून कॉपी किती म्हणायचं हां तुम्ही रेश्मा अमोल गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालते वाकून अमोल रावांचं नाव घेते तुमचं मान राखून बर तुम्ही मी स्वाती निलेश गायकवाड सोन्याच्या करंडात मोत्याचा मणी सोन्याच्या करंड्यात मोत्याचा मणी निलेश राव माझे कुंकवाचे धनी जोरदार ताळ्या यांच्यासाठी हां तुम्ही कोमल रुपेश गायकर सासू सासऱ्यांकडून मिळाली आई वडिलांची माया सासऱ्यांकडून मिळाली आई वडिलांची माया रुपेश राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीची पाया तुम्ही मला प्राप्तच करीत नाही वाटत बर तुम्ही माझे नाव अक्षदा राजेंद्र जगताप लालमणी तोडले काळेमणी जोडले राजेंद्र गावांसाठी आई वडील सोडले कशाला आई वडिलांना सोडला तो त्यांना पण घरीतला ना जात का नाही आई वडिलांकडे जाते ना मग सोडले कशाला म्हणलात असू द्या या तुम्ही संगीता प्रकाश शिंदे सत्ताच्या फोटोला हर घालते वा कोण प्रकरण म्हणजे नाव तुमचं मान राहील तुम्हाला कोणाला असा लांब लचक घरंदा जाणी वजनदार ओळखाना येत नाही का बर तुम्ही माझं नाव स्वाती शिवाजी गायकवाड आत घर मत घर घरात घर पलगा उशी उशी कबशी कबशीत वाजले येत मी बनसोडे चिल्ले तुम्ही माझं नाव अस्मिता अशोक कोंडाकर शंकरदे पिंडे बेडवाते वाकून अशोक राव नागरे तुमचा सर्वत्र मान राखतो बर तुम्ही माझे नाव कविता गणेश गायकवाड नदीच्या काठी नागनाणीची वस्ती मी श्रावणा माझ्यापेक्षा आयुष्य मिळावे जास्ती तर त्यांना जास्त तुम्हाला कमी असं का भेदभाव माझं नाव पली सुभाष शिंदे पेरूच्या बागेत पोपटाले गमतीला सुभाष रावांचं नाव घेते सुवासिनीचा पण बर जोरदार ताड्या तुम्ही मी वंदना शुद्धोदन रोकडे मुंबईच्या किल्ल्यावर उसळली लाट लाटेवर उमंगला हात हातावर उमंगले चांदी त्यात निघाले महात्मा गांधींनी बांधलं हॉटेल त्यात बसले नाना पाटीलचं बोलणं आहे का आणि शुद्धोदन रोकडेंचं नाव घेते जमलेले सगळेजण आहे का अरे वा छान जरा लांब लचक ओळखाना घेतला नाही तर आपला दोन शब्दांमध्येच कार्यक्रम ओळखून घ्यायचा याला काय अर्थ आहे हा तुम्ही
श्री सचिन गायकवाड पैठणी और शोभे नाजुक मोराची जोड़ी सचिन राव मोरे मजाई चलारी गोड़ी सचिन राव अपना जोना देता है ना तू अरे हाँ इसी ज्यादा सुभाष गायकवाड चालले होते रास्ते नजर के लिए आकर्षक सुभाष रावचे नाम है इसे खास तुम तो साथ अरे ये मक साथला नहीं है यार सका सका जरा पलट चालले होते रास्ते ने नजर के लिए आकर्षक सुभाष रावचे नाम है इसे तुम तो साथ आसु दिया था हाँ तुम्हें माझा नाव पण प्रशांतन दे जन्म दिला आहे ने पालन केले पिताने प्रशांत नाव घेते पत्नी आहे ना ते बर जर आणखी कोण राहिला असेल आणि त्यांना ठेवायची तू राहायचे त्यांनी ताबडतोब बोलिया चला काओ या कोण आहे परत म्हणू नका आम्हाला तुम्ही घेरू दिलं नाही आणखी कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचंय आम्ही आमच्या खेळाला सुरुवात करणार आहोत जर आणखी कुणाला वाटत असेल मला पण खेळायचंय तर तुम्ही ताबडतोब या ठिकाणी या चला लवकर कसं आहे तुम्ही बक्षीस जिंकायचे आणि प्रॉब्लेम असा व्हायचा ती बाई तुम्हाला म्हणायची याला काय अर्थ आहे एकटीच खेळायला गेली नाही तर मी जिंकले असते म्हणून त्यांना फोन करून बोलून घ्या काय नाव तुमचा आणि उकार घ्या पूजा जैन केदार बर हो का ना डॉक्टर बाबा साहेबांच्या फोटोला हार घालते बापू जयंत्र जयंत नाव घेतो अरे पण त्याला स्पष्ट आवाजात बोल चल ना लोकांना ऐकू आलं पाहिजे हो झाड झुंबराचं फुल उंबराचं कळचाफ्याची लेक बापाची सुन सासऱ्याची राणी भरतारची भरतार भरतार गेलो वंजला बैला अंडी झुंजला तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी भरते गंगेचं गंगेत सापडला पैका अमरावांचं नाव घेते सगळ्यांनी का लुगडे ठेवून ऐका बाकी महिलांना असं वाटतं की घेऊ का नको घेऊ का नको जबरदस्त नाहीतर इकडं कमी याच्या बर आणखी कुणाला सहभागी व्हायचं असेल तर या परत म्हणून का आम्हाला तुम्ही बोलवलं नाही तर आम्ही येणार होतो धन्यवाद आता या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले काय झालं हा आम्ही या ठिकाणी तुमचं नाव काय सांगू संदेश यार तू काय तुकडून आदेश म्हणाय लागला रे संदेशला संदेश बघ एवढे स्पर्धक आपल्याकडे आहेत यांना चांगलं खेळवायचं आहे आपल्याला आपण यांच्यासाठी एक 10 गेम घेणार आहोत आणि या गेम मधनं आजचे जे खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमामध्ये मानाची पैठणी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सोन्याची नथ तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे चांदीचा छल्ला तर याचा आम्ही या ठिकाणी एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळ या ठिकाणी सुरू होत आहे तर स्पर्धकांना तुम्ही खेळण्यासाठी तयार आहेत का आणि याचा आवाजच ना जेवण वगैरे करून आलेत का नाही खात पीत जावं जरा खातात पितात तर बरं राहतात हा बर तर आलो जरा वर या आणि इथं अशी एक अशी लाईन मारा
आता आहे टोपे या टोपे साहेब वर या काही नाही रांगोळी घ्या आणि अशी येते इकडे लाईट मारा नाही बापा आम्ही तुमच्या साठी तळ्यात आणि मळ्यात हा गेम घेतोय तर मी उभा आहे ते तळे तुम्ही मग मान तयार आहे काय तळ्यासाठी आपल्याला मान्य करायचे आणि आता तुम्ही मळ्यात उभा आहे कुठे हा हे लक्ष देणार जी महिला उशिरा उडी मारणार ते स्टेजच्या खाली जागा तिथं खुर्च्यावर बसून आमच्याकडे बघणार कळलं उडी मारित असताना शेजारून बाईला घेऊन मारू नका काही जणांना फार उत्साह असतो काही मस्त उड्या मारितात असं काही करू नका कळलं उडी मारत असताना अशी डायरेक्ट अशी करा मळ्यात काय पण असं करतो काय म्हणलं हॅलो हॅलो बाबा सरच मी उभी मारली तर असं असं काय करू नका हा रेडी मारता उडिया चला तर या ठिकाणी अरे म्हणे बाबा उडी म्हणलं की लगेच उडीच असो चला कस काय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं वेगळं तुम्ही एवढी मारले वेगळं काय नाव तुमचं तुम्ही कस आहे सुधरलंच नाही मला जेव्हा कळलं बाकीच काही हल्ले नाही तेव्हा मग तुम्ही खाली बसून घ्या धन्यवाद आता एक एक स्पर्धकांचे बाहेर जाऊ लागलेले चला स्पर्धकांनंतर जागा जरा सुटसुटी देऊन चला हा चला मला काय झालं ऐकायला गेलं नाही संदेश ऐकायला असं करू नका ऐकायला आलं नाही असं नाही आवाज तिकडे गेल्यानंतर कमी येतो का रे मग आधीच सांगायचं ना असा घोळ झाला ना सरे हा चला पळ्यात धन्यवाद काय ना आपली पुन्हा आता खाली जाऊन बसा आता आपण कुठं उभं राहिलं हेच कळलं नाही त्यांना चला मर्यात पळ्यात पळ्यात हॅलो बाबांनी बाजूच्या तुम्ही जरी घेऊन गेलं होतं तुम्ही पण शिबाने वाचलं ते आओ मजा एकदम हा चला मळ्यात आता मळ्यात म्हणल्यानंतर असं काय केलं तुम्ही काय नाव तुमचं स्वाती गायकवाड बरं या काय झालं आता आऊ झालं मग तुम्ही मग आता तुम्हाला खाली जाऊन बसायचं अर्जित असतीस ना याला म्हणायचं मनाचा जोरदार ताळ्या याची काय बॅट केली का बॅट मामा अरे एवढा उशीर का म्हण त्याला याला काय अर्थ आहे मी 7 वाजताच येऊन बसलो मामा तर या ठिकाणी एकदम मजेशीर खेळ सुरू आहे सुरक्षित अंतर सगळ्यांनी घेतलेले आता तुमचे 2 राऊंड होते त्यानंतर ह्यांचे तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष द्या नाहीतर तुम्ही आपलं मैत्री करून येतात तू चुकली तरी मी सांगणार नाही मी चुकली तरी तू सांगू नको हा त्याला काय होते
Karena amca manatli koro manci binti nigun gini, rokre mama
एकटा माणूस भित्र असतो पण 10 भित्र एकत्रित आले की एक संघटना तयार होती आणि संघटना विधायक काम करते पण कोरोनाच्या काळात कसं झालं एकदाचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला चालले सुरक्षित अंतर घ्या घेतलं हा संदेश भाऊ आपलं गाणं जरा असं जबरदस्त गाणं आणि इकडे न बघता एक आपलं पहिल्यांदा एक मिनिट चालू द्यायचं गाणं त्याच्यानंतर मग अर्धा मिनिटाच्या ह्यांनी बंद करायचं कळलं माझ्याकडे न बघता त्यांना वाटाय नको ह्यांनी शेटिंग केली म्हणून आहो बापा या ठिकाणी ही रिंग आहे ही रिंग अशी पूर्ण हे द्यायची आणि चटकन पुढच्याकडे द्यायची आता समजा तिकडनं गाणं बंद झालं तुम्ही रिंग घेऊन माझ्याकडे आले की तुम्हाला खाली जाऊन बसावं लागेल ना त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं ही रिंग घेतली की पोहोचली चटकन घ्यायची आता काही वेळा काय होतं ही रिंग अशी घेतात आणि समोरची बाई घेत नाही रिंग मधीच पडते त्यावेळेस वादातीत मुद्दा होतो असा वादातीत मुद्दा झाला नाही पाहिजे यासाठी तुम्ही चटकन घ्यायची आणि पटकन पुढे पास करायची बरं आता तुम्ही म्हणता थोडा हा राऊंड थोडा इकडे जोडा म्हणजे रिंग पास करता येईल एवढा बस धन्यवाद हा तिकडे लाईन सुटसुटीत झाले असेल पाठीमागे जाऊ नका बॅनर आहे तिकडं सुरू करायचा हा थोड तिकडे सरका लय पण माग सरकू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू हो असे रिंग बस ना असे आणि चुकून कोणाला हाणू नका रिंग कैले कलाकार माणसं असतात मी महाराष्ट्रभर खेळ रंगला पैठणीचे कार्यक्रम घेत असतो आणि जर आपण जर हरलो तर प्रेमाने खाली जावा नाही इथं माझ्याशी हापरी टोपरी करू नका हो गावाकडे जाऊन काय सांगत मी सुरू करायचा दादा तुमच्याकडनं हा संदेश भाऊ गाणे जरा चांगले जबरदस्त आपले हा कुठेही फिरवा इकडे द्या फक्त तुमच्याकडे ठेवू नका गाणं संपलं तुमच्याकडे जरी ठेवत मला काय माहिती कोणाकडे द्यायची कशी द्या पण गोल फिरली पाहिजे सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लाव जरा असं जोश बाज गाणं
वाचन बिना सबर वाचन नसते का आज उद्या खाली बसून घ्या चला पुढचा राऊंड
Tumi
खाली एक तरी मोटर भगवायचा होता ना चला तुमचा दोन पण याच्या बरोबर आहे का नाही धन्यवाद तुम्ही एक खाली आता हे फुगे देखा जवळ फुगा दिसल तो आउट होणार आहे मग काय करायचे आपल्याला फुगे फोडायचे चटा चटा फोडा फुगा दिसला की आउट आहे फोडून टाका फोडून टाका अरे मला फोडू नका काय करणार मग कोणता पाडल्या धन्यवाद सगळे असे उत्साहाने फुगे फोडित होते बर तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी पुढचा गेम घेतोय पुढचा गेम आहे आपण आपल्या समोरासमोर जोडीमध्ये व्यवस्थित थांबायचं या इकडं सरका माग हा पण पार्टनर आहे का बघा नसल तर ऍडजस्ट व्हायचं सरका तिकडं सरका हा समोरासमोर आहेत का खात्री करा कळलं आता तुम्हाला आम्ही चिटू देणार आहे हा तो चेंडू तुम्हाला कॅच मध्ये फेकायचा आहे समजा यांनी फेकला तुम्ही धरायचा तुम्ही पुढच्याकडे फेकायचा अशा पद्धतीने फेकत असताना चेंडू तुमच्या हातातन सुटला किंवा तुम्ही पकडला नाही ऍडजस्ट करायचं ते समोरासमोर नाहीये चेंजेस चला आता आम्ही तुम्हाला चेंडूची स्पर्धा घेतो त्या स्पर्धेमध्ये खरी मजा आहे हा बघा हा चेंडू आहे तुम्ही म्हणणार लय मोठा आहे आता तुम्ही यांच्याकडे टाकायचा टाका तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही समोर आता कळलं यस गाणं सुरू तिकडे नाही
घेतला होता तुम्ही तर काय कोण त्याला काय नाव तुमचं पूनम कांबळे पूनम ताई आता तुम्हाला खाली बसाव लागेल आता आम्ही पुढचा राऊंड घेत आहोत लिंबू चमचा या पा चमचा तोंडामध्ये हस हसल्यानंतर हसू नका आणि तुमच्याकडे आम्ही चमचा दिल्यानंतर तुमच्या हाता असे पाठीमागे पाहिजे नाही तर तुम्ही असे त्या चमचा आणि लिंबूलाच हात पॅक दाखवून डायरेक्ट चला कुठे निघायचे असं करू नका हा जमलं तर आम्ही या ठिकाणी कमी जागा आहे त्याच्यामुळे आम्ही कमी कमी घेणार आहोत आलो पाहू कुठे आहेत आपले लिंबू चमचे आमचा चमचा तोडू नका बरं हा चालत असताना लक्ष ठेवा तिकडे स्टेज संपते आओ हा मी सांगतो तोपर्यंत यायचं नाही कळलं आणि हात आपले पाठीमाग आओ तयार झाले की सांगा म्हणजे मी तुम्हाला आणि इथं इथपर्यंतच यायचं इथन पाठीमाग जायचं कळलं आणि कडे मी जात असताना लक्षात घ्या रस्त्याकडे पण बघा लिंबाकडेच बघताना डायरेक्ट खाली अरे मी इथं कुठं आलो म्हणायचं आता बबो स्टेज वर ना कधी खाली आलो असं म्हणायची वेळ येऊ नये सुरू हे दादा गाणं जरा चांगलं लाव रे सुरू आता मागे पाहिजे आता पाठी मागे Para
खेळाच्या मध्ये एक पण आउट झालं नाही. धन्यवाद सगळे खुश झालेले फार मजा आलेली. आता तुम्ही आमचे लिंबू आणि चमचे आलोक भाऊ हे आलोक भाऊ गड फोटोचं काम आहे आना. या इकडं समोरासमोर व्यवस्थित हा ढाकण ढाकण टाकून द्या. हा ऐका तुम्हाला एक नियम सांगतो, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर एक जीवानी ओंजळीमध्ये सर्वात जास्त पाणी घ्यायचं आणि पाणी बाटलीत ओतायचं. गडबड करता नियम तोडता ज्याची बाटली अगोदर भरणार ते पुढच्या स्पर्धेमध्ये विन होणार जिंकणार. समजा दोघांच्या बाटल्या एकाच वेळी भरल्या पाय झाला तर तुमचा हक्क तुम्ही पुढच्या ग्रुपमध्ये जाणार. पण तुम्ही जर ठरवलं बाटलीत भरायची नाही तर रात्रभर इथंच राहू आपण, असं करायचं नाही. तर त्यासाठी नियम एक आहे, समजा एकानी पाणी घेतलं आणि ते निघाले की जोपर्यंत आपला स्पर्धक, आता समजा या स्पर्धकांनी पाणी घेतलं बाटलीमध्ये ओंजळीनं ओतलं की इथं थांबायचे, इथं थांबल्यानंतर परत दुसऱ्यांनी आपला स्पर्धक तिथं थांबला की दुसऱ्यांनी लगेच पुढे जायचं पाणी ओतायचं तिथं थांबायचं, असं रोटेशन नुसार कंटिन्यू पाणी ओतायचे. कळलं? कोणाला जर नियम कळला नसेल तर परत विचारा. कोणाला कळलं नाही नाही कस आहे तुम्ही म्हणायचं परत याला काय अर्थ आहे? हो संपलं. आणखी कोणाला काय कळलं नाही तिथं काय थांबायचं सुरू. तुम्ही आउट होता नाही थांबा परत इकडे या.
नियम सांगितला होता त्या नियमानुसार तुम्ही खेळले नाही काही जण असे थांबायचे तिसरेच पाणी घेऊन जायचे त्यामुळे इकडल्या ग्रुपने अरे बाप रे यार तिचे कल्पना आली नाही काय केलं काय यांनी अरे केलं काय बॉटल आरतीच आहे रुपेश भाऊ काय म्हणायचं अरे रोखडे मामा कुठे गेले मामा काय म्हणायचं ह्याला आता काय नाव तुमचं अनिता करत तुमचं पलीवंशी तुमचं वंदना तुमचं अर्चना पूर्ण नाव सांगा वंदना चंद्रकांत गायकवाड तुमचं अर्चना अर्जुन रणदिवे तुमचं कोमल रुपेश गायकवाड सरपंच साहेबांना काय वाटेल अरे एवढा चांगला खेळ ठेवला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त महिलांमध्ये एक उत्साह यावा कारण गेले दोन वर्ष कोरोना नसलेल्या रोगाने माणसं आजारी पडले होते कारण रुपेश भाऊ मी सगळ्या कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन लोकांना आशीत होतो रोकडे मामाला पण माहिती होत काय मामा बऱ्याच जणांना मी फोन करून फोनवरच सांगायचं अरे बाबा घाबरू नका रोग बी काही नाही फक्त मीडियाने घोळ केलाय टीव्ही सारखं सांगायची नाव सचिन शिंदे आता सचिन शिंदेंना काय सांगायचं पत्रकारांनी सरपंच येते ते म्हणते नेलं काय अर्थ आहे हा तुम्ही तुम्ही ते राहुल भाऊंनीच पाणी आणलं कुठे आहे राहुल भाऊ आमचा तो म्हणणार काय दुष्काळात 13 महिने आमचे घरचे लोक जिंकतात म्हणलं हेच बाजूला निघाले दुसऱ्या लोक संधी भेटली पाहिजे काय भेटली पाहिजे नाही नाही मोठ्या आवाजाने सांग आम्हाला अजून एक संधी भेटली पाहिजे अरे तुम्ही अर्धीच बाटली ठेवली आता संधी द्यायची कशी आमच्या बेनी शेतकऱ्यांना विचारून बेनी कसं करायचं असं काही होत नसत बर कसं वाटायला लागलं तुम्हाला आता अजून पुढचे राऊंड आहे इथंच मस्त म्हणून जमणार आहे वय तुम्हाला कसं वाटायला लागलं बर काय नाव तुमचे वंदना रोकडे तुम्ही तुम्ही चैत्राली लोखंडे तुम्ही सविता लोखंडे अरे वा सगळे लोखंडेच लोखंडे हा सास सासू ना हा तुम्ही आयता चौरे स्वाती गायकवाड तुम्ही अक्षता जगताप तुम्ही वर्णा गायकवाड बरे आता तुम्ही खाली जाऊन बसायचे नाही म्हणा याला काय अर्थ आहे आम्ही सरपंच पक्षाची माणसं आहे आम्हाला तुम्ही खाली काढलं म्हणा एकाच घरातले धन्यवाद या खाली तसं नाहीये उद्या काय होत अख्खा ग्रुप आउट होणार आहे त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला काय बदलायचं इकडं तिकडं तुम्ही म्हणले नाही नाही आम्ही एक संगत राहणार आम्हाला कळलंच नाही आम्हाला वाटलं लाईनशीर घ्यायचं अहो तसं नाही काय होतंय एखाद्याला वाटतंय मी त्या ग्रुप मध्ये जाणार आहे एखाद्या वाटतंय या ग्रुप मध्ये नाही आता नाही समजी नाहीये धन्यवाद तर आता यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मजा आहे एकदम दमाने उतरा मदत करना चल रहा है
केलेले चेंडू वळा करायचं बघा एक खालीच दोन खालीच एक पाया एक चेंडू त्याच्या नावावर एक चेंडू बाकीचे चेंडू वळा Hey, suruh
अरे बाप रे नेटवर्क जाम तुम्ही चेंडू तीन च्या ठिकाणी थांबा तीन आता शेवटचा स्पर्धक ना शेवटचा स्पर्धक आहे एकदा जोरदार ताळ्या सुरू Ada bau? Ata, karena adis kau sekali kalah mana itu? Ah? Kau sekali tuh mau yang cium bubat lo? Tuh mau? Tuh तुमचे डायरेक्ट पाच आणि तीन तीन वर ज्याचे दोन आहेत एक आणि दोन आहेत काय मला इथपर्यंत आलो म्हणो याला काय अर्थ आहे एक दोन आहे त्याला एक पर चान्स द्या ते सरपंच साहेब आहेत ना रुपे सोरप बंटे अरुण गायकवाड त्यांनी सांगितलं पाहिजे ते फार न्यायी व्यक्तिमत्व चुकीचं त्यांना बिलकुल जमत नाही आओ भाऊ कस करायचे मामा आमचे तराजू घेऊनच असतात चुकीला माफी नाही मामाचं वाक्य आहे हो तर काय नाव तुमचं म्हणालात तुम्ही तुम्ही बर तुम्हाला आमची स्पर्धा खेळून कसं वाटलं तुम्हाला खूप मस्त तुम्हाला छान वाटत ओ उडी टाकता काय तुम्ही तिथून अहो ठीक आहे हार जीत होत असते नाही पण मला टेन्शन आलं एकतर माझ्या खेळात असं कुणी काय केलं तर कुठल्या तोंडाने गावाकडे जाऊ रागाला तुम्हाला कशी वाटली आमची स्पर्धा पण जिंकले नाही याचा राग आला असं असू द्या कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरलं पाहिजे स्पर्धाच अशी असती की या स्पर्धेमधनं आपल्याला काहीतरी मिळवता येतं खरं पाहिलं दोन वर्षानंतर आपण हा जयंती उत्सव इतक्या मोठ्या उत्साहात साजरा करतोय आणि जयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी केली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यात घेतलं तर त्यांच्यासारखं आपण जगणार आहोत म्हणून या वर्षी ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे कामशेतचे कार्यक्षम सरपंच रुपेश उर्फ बंटी अरुण गायकवाड यांनी सहा दिवसाचा जयंती महोत्सव ठेवला आणि या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम ठेवले काल डान्स स्पर्धा झाल्या मुलांच्या कलागुणांना वाव भेटला आज महिला भगिनींना खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमामधनं एक उत्साहाने खेळता आलं आणि बरेच जण या ठिकाणी प्रेक्षक आहेत जयंती उत्सव साजरा का करावा कारण त्या महामानवाचे जे काही आदर्श गुण आहेत आणि जे महामानव जगलेले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपण जगावं म्हणून या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केलेले तुम्हाला प्लीज तुम्ही खाली जायचे आता या ठिकाणी आम्ही आता पुढची स्पर्धा घेतोय तुम्हाला आम्ही काही बॉटल दिलेले तुम्ही आता चौग पुढच्या स्पर्धेत गेलेले पण तुमच्यासाठी पुढचा एक गेम आहे भाऊ बाटल्या काढा हा खेळ सुरू झाला आणि आम्ही बऱ्याच स्पर्धकांना सांगितलं पण रुपेश भाऊ तर या ठिकाणी दोन हजार बावीस आणि 2022 या कमिटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती आहे ही इतक्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात सहा दिवस या ठिकाणी कार्यक्रम
ठेवलेले आहेत. तर मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. कमिटीचे जे पदाधिकारी आणि सदस्य आहेत त्यांनी स्टेजवर यायचे. या ठिकाणी खास महिला भगिनींसाठी विजू भाऊ गायकवाड कुठे असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचे. तर या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं, कारण 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी या व्यक्तींनी पुढाकार घेऊन हा जयंती साजरी करण्यासाठी अग्रेसर राहिलेले आहेत. तर आमच्या या स्पर्धेमधले जे विजयी स्पर्धक आहेत त्यांच्यासह मामा तुम्ही थोडं जरा मार्गदर्शन कराव. तिचे या वर्षीचे जे अध्यक्ष आहेत आणि मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच, एक सरपंच काळामध्ये विकास कामाचा धडाका सारखं चालूच आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जरा थोडं मार्गदर्शन करावं, आमचा कार्यक्रम कसा झाला ते पण सांगाव, कारण गावाकडनं आलेला माणूस आहे. आओ अखंड विश्वाला शांततेचा आणि समतेचा महामंत्र देणारे तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता यशोधरा, सर्व महामातांना महापुरुषांना प्रथमतः मी त्रिवार वंदन करतो, प्रणाम करतो. विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कामशेत शहराच्या वतीने एक महोत्सव साजरा करण्याचं ध्येय या कामशेतमधले आंबेडकर चळवळीमधले ज्येष्ठ तरुण वर्ग सर्वांनी मिळून एक ठरवलं गेलं. ठरत असताना आम्हाला देखील कल्पना होती की इतका मोठा या कार्यक्रमाला तुम्ही प्रतिसाद चांगल्या उत्तम प्रतिसाद द्याल. या कार्यक्रमाला सर्व माझ्या कमिटीमधले सर्व सदस्य असतील, उप अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सुभाष भाऊ गायकवाड असतील, अशोक भाऊ चौरे असतील, रणधीर यादव, ज्येष्ठ मंडळी आमचे प्रकाश नाना सर्वांचे, निलेश भाऊ गायकवाड असतील, रणधीर यादव, विजय भाऊ गायकवाड सर्वांनीच अफार परिश्रम घेऊन, कोटी मामा असतील सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचा 14 एप्रिलला आपण जयंतीची सुरुवात झाली आणि आज 4th दिवस आहे. आपण चांगल्या पद्धतीने कुठेही गालबोट न लागता 4 दिवस आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आपला कार्यक्रम चांगला पार पाडतात. अशा बाळगतो की येणारा हा 2 दिवस पुढील उद्या आणि परवा देखील असाच प्रतिसाद तुम्ही मला द्याल, आम्हाला सर्वांना कमिटीला द्याल. चांगलं शांततेचं वातावरण आहे. तरी उद्याचा जो कार्यक्रम आहे तो उद्या सेलिब्रिटी ऑर्केस्ट्रा आहे, 5 नामवंत कलाकार गायक महाराष्ट्राचे ते आपल्या सेवेसाठी उद्या इथे उपस्थित राहणार आहेत. आणि परवा दिवशी 19 तारखेला आपली दुपारी 3 वाजता
भव्य दिव्य अशी मिरवणूक आपण काढणार आहोत आणि त्याच्यानंतर जाहीर सभा देखील होणार आहे. त्या सभेला आपल्या बावळ तालुक्याचे कार्यक्षम लोकप्रिय आमदार साहेब सुनीलांना माननीय सुनीलांना शेळके साहेब हेही या 19 तारखेला आपल्या इथं उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंदजी शिंदे यांचा गायन पार्टीचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने सहकार्य कराल अशी आशा बाळगतो आणि इथं थांबतो. जय भीम जय बुद्ध. धावून जातात आमचे मार्गदर्शक कोंडीबा रोकडे मामा यांना मी विनंती करतो, मामा तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. या परतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कामशेड शहर या शहराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 131वा जयंती महोत्सव संपन्न होतोय. ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता तो कार्यक्रम सेलिब्रिटीलाही फिके पाडतील. मकरंद आनसपुरे त्यांचं नाव तुम्ही आणि त्यांचं काम तुम्ही अनेक चित्रपटामध्ये पाहिलेले असेल. त्या चित्रपटामध्ये आपले सर्वांचे लाडके तुम्हाला मला हवे हवेसे वाटणारे जुने मकरंद आनसपुरे महादेव वाघमारे हे प्राध्यापक आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करा. सरांचा व्यवसाय सरांचा पेचा एक आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक परंतु माणसाकडे एक जिवंत कला असली पाहिजे. कलाकाराला जात धर्म पंथ काही नसतो आणि त्याच्यामधले माझे आदर्श गुरु. आपण या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा सप्ताह साजरा करतोय आणि हा सप्ताह साजरा करताना एक आमचा आदर्श या गावाचा आदर्श सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड कमी वयामध्ये एवढा मोठा मिळालेला आम्हाला 50 वर्षामध्ये मान सन्मान ठेवण्याचा सातत्यानं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा जो युवा ग्रुप आहे त्या युवा ग्रुपच्या पाठीमाग माझ्यासारखा एक वयवृद्ध म्हणता येणार नाही परंतु एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आदरणीय माझे नेते प्रकाश भाऊ गायकवाड असतील NB असतील आमचे भरत बापू गायकवाड असतील या सर्व मंडळींनी आम्ही एक ठरवलं या गावाला या समाजाला तुमची माझी सेवा करण्यासाठी या गावाचा एक लोकप्रतिनिधी माझ्या मित्राचा चिरंजीव या गावाचा एक भाग्यविधाता म्हणून रुपेश उर्फ बंटी गायकवाडाला सरपंच पद मिळालं आणि ते सरपंच पद मिळाल्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा सप्ताह साजरा करतोय एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि बाळा भविष्य काळामध्ये तू जी जी समाजाची सेवा करशील तुला आम्ही सगळी मंडळी ज्येष्ठ मंडळी आम्ही जिवंत असेपर्यंत तुझ्या पाठीची आशीर्वाद राहील आमचा तुला सहकार्य करण्याची आमची भावना राहील एवढं डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. नमो बुद्धाय जय भीम जय भारत. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती कामशेड या ठिकाणी मोठ्या उत्साहात मोठ्या धमाकात या ठिकाणी साजरी होत असताना हा जयंतीचा चौथा दिवस आहे आणि ह्या आजच्या दिवशी खेळ रंगला पैठणीचा
कारण ज्यावेळे आमची मीटिंग चालू झाली तो प्रथम आम्ही सर्व मंडळींनी एक महत्त्वाचा विचार केला का आपल्याकडे जी लहान मुले आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी स्पर्धा घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही डान्स स्पर्धा घेतली आणि आमच्याकडे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपण पुरुष मंडळी इतर ठिकाणी जातो अनेक कार्यक्रम बघतो परंतु आपल्या घरामधली महिला मंडळींना काहीतरी चांगला वेगळा कार्यक्रम आपण घेऊ म्हणून आजचा हा कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा हा आजचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे या जयंतीमध्ये आपण सर्वांना सहभाग करून घेतलेला आहे आणि या उद्या आणि परवा दोन दिवस आपण सर्वांनी अशी साध्यावी अशी सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो आणि आपण सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमामध्ये जे या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक होतील त्यांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय बुलढाण जय भारत तर कमिटीने या ठिकाणी मंचावरच थांबायचे आमचा शेवटचा गेम आहे आणि गेम आहे चेंडूनी सर्वाधिक बॉटल जो स्पर्धक पाडणार आहे तो विन ठरणार आहे तर यामध्ये आपण इथं थांबाव हे चला तर आता आम्ही तुम्हाला तीन बॉल देणार आहे चेंडूंनी सर्वाधिक बॉटल जो स्पर्धक पाडत तो विन ठरणार आहे चला या अरे सुरुवात करा कुणी तर या स्पर्धकांसाठी जरा जोरदार टाळ्या आगा गा 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 मागे सर कोण इथून इथून नाही इथून हा चला अलग भाऊ चेंडू पकडा आमचा दमानी हे बघा नियम चांगला आहे ऐका चेंडूने बॉटल पडलीच पाहिजे असं असं खेळा नाही तो कुठेही चेंडू मार नका आवट आऊट होता ना सुरू अरे देवा
अरे का वागला सासा पाच चिडू बाटली टाकले आणि नंतर बाहेर एक बाटलच एकच बाटली तर आता आलं पाहू एक चिडू कुठे का कसं काय झालं काय सांग पाच चिंडू बाटलीत टाकले आणि एकच बाटल पडली तर या ठिकाणी आमचे आजचे विजेते हे ठरलेले त्याने यांच्या चेहऱ्यावर एवढा हास्य आहे ना पर म्हणजे एक बर कसं वाटायला लागले तुम्हाला किती चिंडू टाकले तुम्ही नाही चिंडू टाकले पण बाटल्या किती पाडल्या बर तुम्ही तुम्ही अरे यांची अंदाज कळत आपण बाटल्या किती नाही बाटल्या तर डायरेक्ट बाटलीच बाटलीवर पडली आणि त्यांचं नशीब उजाडलं नाही तर बाटली बाटलीवर पडली नसती तर कार्यक्रम फेल झाला असता तर या ठिकाणी काय नाव तुमचं स्वाती अरे पूर्ण सांगा स्वाती निलेश गायकवाड बर तुम्ही राजी सचिन गायकवाड तुम्ही आता या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय आमचे स्पर्धक आणि विजेते फायनल झालेले तर बक्षीस वितरणाची जी जबाबदारी आहे मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती महोत्सवाचे जे अध्यक्ष आहेत या कामशेत शहराचे कार्यक्षम सरपंच माननीय रुपेश उर्फ बंटी अरुण गायकवाड यांच्याकडे देतो भाऊ तुम्ही मला या ठिकाणी बोलवला खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमासाठी मी एक कलाकार आणि त्यामधनं इथपर्यंत येणीचे ते आणून दिलेले बक्षीस वितरणाची जबाबदारी हे आता तुमची आहे काही जणांना वाटलं असेल अरे आमच्या घरातली माणसं जिंकायची होती ना पण खेळामध्ये कुणीतरी जिंकण्यासाठी कुणीतरी हरलं पाहिजे आणि याच्यामध्ये तरी अजून घरातच आले असू दे आता धन्यवाद मी विनंती करतो खेळ रंगला पैठणीच या कार्यक्रमाचे जे विजेते झालेले आहेत यांचा बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे हा आपल्या रमामाता महिला मंडळ जे आहे या ज्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ज्या सदस्य आहेत यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी कृपया यांचा जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे हा महिलांच्या अधीन होईल अशी मी विनंती करतो लवकरात लवकर या रमामाता महिला मंडळ अध्यक्ष अनिकनानी गायकवाड नाही आले का अनिकनानी गायकवाड सुमननानी गायकवाड रुपाली हर्षद वंशीव मंगलताई अमर चौरे मंगलताई अमर चौरे क्या या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमामध्ये पैठणीचा या कार्यक्रमाच्या कार्यक्रमामध्ये जो तिसरा नंबर ज्यांनी पटकवलेला आहे त्यांचं नाव सविताताई पांडुरंग लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंती महोत्सव तर्फे त्याला तिसरा क्रमांकाला चांदीचा छल्ला देण्यात येत आहे. तरी मी महिलांना विनंती करतो की त्यांचा त्यांना बक्षीस वितरण करावं. लोखंडे भाऊ आलेले का कुठे आहेत? लोखंडे भाऊ इकडे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त जो खेळरत्न पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला यामधल्या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या जे आहेत त्या विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येत आहे. 2 नंबरचं बक्षीस आहे सोन्याची नथ आणि विजेते आहेत पश्चिम सचिन गायकवाड. तर या विजेत्यांसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्वाती निलेश गायकवाड आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी जयंती महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड यांच्या विशेष मिसेस स्वाती गायकवाड या प्रथम आलेले आहेत आणि त्यांना मानाची पैठणी या ठिकाणी देण्यात येत आहे. तर आता या ठिकाणी पुढे या तर आता या ठिकाणी बक्षीस वितरण जरी झालं असत तरी एक मिनिट हा ताई हा. तर या ठिकाणी विजेते बर कुठे तुमचे जोडीदार बोलते एक माहित नाही अहो कस काय गायकवाड सचिन गायकवाड हजी बहे अरे कुठे गेले कुठे का तुम्ही आणलेच नाही. तर आता या ठिकाणी आलेत का? अरे पण अन्याय होईल. 2 नंबरचे मी ठरूनच आले. बघ चला इकडे या. हा आता जिंकले ते कसं वाटायला लागलंय लोखंडे भाऊ? छान वाटत. बर तुम्हाला काय वाटलं? तुम्ही त्यांना पाठवलं होतं तेव्हा कसं वाटलं होतं? काय नाही खेळासाठी पाठवलं होतं. आता जिंकलेस बरं वाटलं ना? चांदी झाली ना आपली? हो चांदी झाली. चला मग आता एक उकन घ्या तुम्ही पण घ्या. भाऊ तुम्ही घ्या. मग काय येत आपल्याला? काहीतरी येत असेल ना? काहीच येत नाही. अरे देवा मग नाव घ्या. नाही उचलून घ्या त्यांना मला नका. पंचायत करतात माझी. हा आलोक फोटो घे. फोटो घ्या जोरदार टाळ्या. आम्ही जो परत नाही म्हणत नाही. अरे बापरे दमले काय लोकन भाऊ. सचिन गायकवाड कुठे? बघा बघा. तर आता प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि जुनी इथंच हजर आहे.
निरज भाऊ मैं तेच कुठे जाणार आता हे द्वितीय क्रमांकाचे सचिन भाऊ घरी येतात का बघा